अनेकदा तेच, एका शहरातील MIDC, MIDC केमिकल फॅक्टरी, पण फॅक्टरीत साधे केमिकल्स नाही तर बनत होते जीव घेणे व्यसन लावणारे ड्रग, ज्याची किंमत होती 300 कोटी रुपये. अनेक लोक तर या आकड्याचे स्वप्न सुद्धा बघायला दजावत नाही. पुणे नाशिक नंतर आता ड्रग माफियाचा अजून एक मोठा अड्डा सापडलाय छत्रपती संभाजीनगर. बघा ड्रग फॅक्टरीच्या पर्दाफाश कारवाईवर हा स्पेशल रिपोर्ट. कुत्ता गोली, मेफोड्रेन, चरस, गांजा, ब्राउन शुगर ही महाराष्ट्राची ओळख बनत चालली आहे का असा प्रश्न उपस्थित होतोय. त्याला कारण म्हणजे राज्यभर सुरू असलेल्या नशेचा बाजार. पुणे नाशिकमधील ड्रग्ज माफिया ललित पाटीलचं प्रकरण दाबलेलं असताना आता थेट छत्रपती संभाजीनगरमध्ये 300 कोटींपेक्षा अधिकचा अंमली पदार्थांचा साठा सापडलाय. आणि ही कारवाई शेजारचं राज्य असलेल्या गुजरात अहमदाबादच्या पोलिसांच्या गुन्हे शाखा आणि महसूल गुप्तचर संचालनालयानं संयुक्तपणे केली. अहमदाबाद DRI विभागाला छत्रपती संभाजीनगरमध्ये ड्रग्ज तयार होत असल्याची माहिती मिळाली. शुक्रवारी 1:30 पुण्याच्या DRI पथक छत्रपती संभाजीनगरमध्ये पोहोचलं. गोल्डवाडी भागात असलेल्या फ्लोरेन्झा व्हिलामध्ये घर क्रमांक 19 त्यांनी छापा टाकला, जिथे जितेश कुमार राहत होता. त्याच्या घरातून 23 किलो ड्रग्ज या ठिकाणी जप्त करण्यात आलं. हे कोकेन होतं. शिवाय 30 लाखाची रोकड देखील मिळाली. त्यानंतर कुमावत नावाच्या व्यक्तीला अटक करण्यात आली. दोघांनाही या ठिकाणी DRI छत्रपती संभाजीनगर विभागाच्या कार्यालयात आणण्यात आलं. त्यांची चौकशी देखील झाली. दुसऱ्या दिवशी म्हणजेच शनिवारी सकाळी देखील चौकशी झाली. त्यानंतर रविवारी सकाळी 10 बाथरूमला जातो म्हणून जितेश कुमारनी आत्महत्या करण्याचा देखील प्रयत्न केला. या प्रकरणात जितेश कुमार, प्रेमजीबाई हिरोनिया आणि संदीप कुमावत या दोघांना अटक करण्यात आली. मास्टरमाइंड आरोपी जितेश कुमार हा चक्क फिजिक्सचा प्राध्यापक. या कारवाईत त्याच्या कांचनवाडीतल्या बंगल्यातून मोठ्या प्रमाणात ड्रग्ज हाती लागलं आणि सापडलेल्या ड्रग्जमध्ये अनेक प्रकार आहेत. जितेश कुमारच्या घरातून तब्बल 23 किलो कोकेन जप्त करण्यात आलं, ज्याची भारतीय बाजारात प्रतिग्रॅम किंमत ही 10,000 रुपये एवढी आहे. याशिवाय त्याच्या घराच्या तपासणीत 2 किलो 300 ग्रॅम मेफोड्रेनही हाती लागलं. या मेफोड्रेनचा प्रतिग्रॅम दर 3,000 रुपये असल्याचं सांगण्यात येत आहे. याशिवाय 30 लाखांची रोकडही पोलिसांनी जप्त केली. याशिवाय पैठणच्या महालक्ष्मी इंडस्ट्रीतून 4.5 किलो मेफोड्रेन, 4 किलो 300 ग्रॅम केटामाइन आणि ड्रग्ज बनवण्यासाठी लागणारा इतर 9.5 किलोचा केमिकलचा साठा देखील जप्त करण्यात आलाय. याशिवाय अहमदाबाद इथल्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 23,000 लिटर रसायन देखील जप्त करण्यात आलंय, ज्याची किंमत साधारण 250 कोटी रुपये एवढी आहे. ज्या ड्रग्जची आज जगामध्ये चर्चा सुरू आहे आणि ड्रग्जचे काही वेगवेगळे रॅकेट आपल्या समोर येत आहेत, समाजामध्ये आपण पाहतो आहोत, तर ह्या सगळ्या प्रकारच्या ड्रग्जचं वैशिष्ट्य असं आहे की त्या सगळ्यामध्ये अल्कोलाइड्स आहे. आणि हे अल्कोलाइड्स हे ॲक्च्युली कुठल्या तरी वनस्पतीच्या पानापासून किंवा वनस्पतीच्या कुठल्या तरी पार्ट्सपासून हे तयार केलं जायचं आणि म्हणून त्याचा वापर जो व्हायचा तो अतिशय प्रमाणात व्हायचा. परंतु आज आपण जो पाहतोय की त्याचं प्रमाण इतकं प्रचंड वाढलेलं आहे आणि कुठलीही गोष्ट ही अति प्रमाणात झाली की ती घातक असते, शरीराला ती सहन होऊ शकत नाही. या कंपनीत औषध निर्मितीच्या नावाखाली अंमली पदार्थाचा राज्यभरात आणि राज्याबाहेर पुरवठा होत असल्याची प्राथमिक माहिती आहे. आरोपी DRI कार्यालयात जितेश हिनोरी याला चौकशीसाठी नेलं असता त्यानं बाथरूममध्ये जाऊन काचेच्या तुकड्यानं आपला गळा चिरण्याचा प्रयत्न केला. त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हाही त्याच्यावर दाखल करण्यात आला आहे. काही दिवसापूर्वी पुणे आणि गुजरातच्या DRI पथकाला छत्रपती संभाजीनगरमधील एका कारखान्यात मोठ्या प्रमाणावर कोकेन, केटामाइन आणि MD ड्रग्जचा साठा तयार होत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार DRI पथकाने चौकशी केली असता त्यात सत्यता आढळून आली. त्यानंतर गुजरात आणि पुणे या DRI पथकानं संभाजीनगरात 25 दिवस तळ ठोकला आणि त्यानंतर कारवाई झाली आणि ज्यात कोट्यावधीचं ड्रग्ज पकडलं. देशभरातील झगमगाटातील शहरांच्या पब आणि रेव पार्ट्यांमध्ये ड्रग्ज घेऊन बेधुंद करणारं विष पैठण MIDC एका कोपऱ्यात असणाऱ्या श्री महालक्ष्मी इंडस्ट्रीजमध्ये तयार होतं यावर कोणाचाच विश्वास बसणार नाही. मात्र गुजरातचे पोलीस आणि DRI अधिकाऱ्यांच्या कारवाईनंतर याचा पर्दाफाश झाला. असं असलं तरी गुजरात पोलिसांची ही कारवाई छत्रपती संभाजीनगर पोलिसांच्या कामगिरी आणि त्यांच्या यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. छत्रपती संभाजीनगरहून कृष्णा केंडेसह 0 Hour ABP माझा. ABP माझा
उघडा डोळे, बघा नीट।